मायनिंग दुर्घटनेची पाहणी करून तिथल्या ग्रामस्थांच्या संतप्त भावना ऐकल्यानंतर आमदार दीपक केसरकर यांनी या दुर्घटनेचा खरा सूत्रधार हा जेरबंद व्हायलाच पाहिजे, त्याचबरोबर बेकायदेशीर करणे मायनिंगच्या कारभाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत व्हायला पाहिजे अशी ताठर भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी घेतली आहे. पाहुयात करणे मायनिंगच्या दुर्घटनेबाबत आमचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याशी केलेला हा रोखठोक संवाद. खरंतर पूरस्थितीने सध्या तळ कोकणामध्ये पूर्णपणे हाहाकार माजवलेला असताना कळणीमध्ये घडलेल्या दुर्घटनेने पुन्हा एकदा ह्या तळ कोकणात एक मोठा हाहाकार माजलेला आहे. खरंतर कळणीच्या या दुर्घटनेनंतर आजच या मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक भाई केसरकर यांनी या भागाची पाहणी केलेली आहेत. माझ्यासोबत आहेत भाई. एकूणच जो काय कळणीमध्ये हाहाकार झालेला आहे त्याची आज स्वतः तुम्ही खुद्द त्या गावामध्ये जाऊन पाहणी केलेली आहेत. एकंदरीत ग्रामस्थांशी देखील तुम्ही संवाद साधलेला आहे, काय परिस्थिती होती काय पाहिली? एक गोष्ट अशी आहे की मी हे सुदैव समजतो की त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही, कारण 15 फुटापेक्षा उंच लोंढा त्या गावामध्ये येऊन गेला, ज्याने एक पूर संपूर्ण पूल वाहून जाऊ शकतो. तिथं एखादा जर व्यक्ती तिथं असती किंवा एक जनावर असतं तर ते सुद्धा त्याच्यापासून वाचलं नसतं. आणि संपूर्ण जी शेतं आहेत त्या शेतावर पुढच्या 10 वर्षामध्ये काही पिकू शकणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ज्या सगळ्या विहिरी आहेत, मी उद्या सकाळपासून सगळ्या विहिरी उपसायच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याला क्लोरीन घालून त्याच्यामध्ये पोटॅशियम परमँगनेट घालून त्याचं शुद्धीकरण करण्याचं. परंतु जे अशुद्ध पाणी आहे ते तिथल्या पाणी पुरवठ्याच्या स्कीमच्या भागामध्ये सुद्धा जातं आहे. एकंदरच परिस्थिती एवढी विदारक आहे. आणि खरं तर या मतदारसंघाला मायनिंग ही नवीन गोष्ट नाही, 50 वर्षापेक्षा जास्त काळ इथं मायनिंग चालतं आहे. परंतु असं बेजबाबदार मायनिंग मी कुठेही बघितलेलं नाही आहे, कारण मायनिंगला एक सिस्टम असते आणि त्याला मायनिंग सेफ्टीचे रूल्स असतात. डोंगरच्या डोंगर उभा कसा कापला जाऊ शकतो असाच मुळात प्रश्न आहे. आणि फॉरेस्टचे अधिकारी एखाद्या रस्त्यावर आम्ही जर खडीकरण किंवा डांबरीकरण करत असू तर तिथं जाऊन तो रस्ता अडवतात, परंतु आपल्या जमिनीपर्यंत एखादा खोदकाम करतोय आणि उद्या आपली जमीन ढासळणार आहे किंवा त्याच्यामधून उद्या जंगली जी आपली श्वापद असतील, एखादा गवारेटा खाली पडला तर तो मृत होतो, याच्याकडे ते कसं काय दुर्लक्ष करू शकतात याचं मला स्वतःला आश्चर्य वाटतं. आणि हा सगळ्याच प्रकारे एवढा किळसवाणा आहे की प्रत्येकाला ते वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. व्यवसाय झाले पाहिजे, त्याच्यामधून ट्रक चालकांची पोटं भरत असतात, अनेक लोकांना रोजगार मिळत असतो, परंतु तिथला निसर्ग पूर्णपणे नष्ट करून टाकायचा, तिथले सेफ्टीचे कुठलेही नॉर्म्स पाळायचे नाहीत, हे मी एखादी ती अमुक व्यक्ती चालवते म्हणून हे म्हणत नाही, तर याच्यापूर्वीसुद्धा बेंचेस कोसळून त्याच्याखाली 2-2 लोक मयत झालेली होती. हा प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वीच अनेकांचे जीव गेलेले होते, मग ते ट्रकच्या खाली चिरडून गेलेले असतील किंवा भरधाव वेगाने ज्या इथून गाड्या जातात रेडी बंदरापर्यंत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत झालेली आहेत. मग शेवटी जी लोक ह्याच्यावर कोट्यवधी रुपये कमवत असतात त्यांनी ही प्रिकॉशन घ्यायची की नाही हा मुळात प्रश्न आहे. अनेक नेते तिथे गेले आणि त्यांनी माइन्स अँड मिनरल्स नावाचं नाव घेतलं. आता ती माईन ही समृद्धा नावाची कंपनी चालवते, हे कोणाला माहिती नाही का? की बोलायला घाबरतात की अधिकाऱ्यांवर कोणाचं दडपण आहे? मला असल्या दडपणांना मी अजिबात भीक घालत नाही. याच्यापूर्वीसुद्धा आमदार म्हणून मी ज्यावेळेला कळणेवासियांच्या भावना समजून घेतल्या त्यावेळेला मी याची एन्क्वायरी लावलेली होती. आता ह्या एन्क्वायरीमधून ते कसे सुटले मी आज सांगू शकत नाही, परंतु बुधवारी मी मुंबईला पोचेन किंवा गुरुवारी मुंबईला पोचेन, त्याच दिवशी मी मायनिंग मिनिस्टरची भेट घेईन. एकतरी माईन ताबडतोब क्लोज करायला सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माइन्स आणि मिनरल्स त्याला जबाबदार आहेतच कारण ते लीझी आहेत, पण त्याच्याचबरोबर जो रेझिंग कॉन्ट्रॅक्टर आहे जो बेजबाबदारपणे लोकांच्या कुठल्याही लोकांचा जीव म्हणजे काहीच नाही, माझा पैसा म्हणजे सर्वस्व. मी ज्याला मला आठवतं की 25-30 वर्षापूर्वी रेडी मायनिंग बंद पडलेलं होतं आणि त्याचं ज्याला आम्ही पुनर्वसन करायला गेलो त्यावेळेला कोणाला प्यायचं पाणी जाणार, कुठल्या शेताला पाणी जाणार, एवढ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन केलं गेलं. इथं कसलंही सूक्ष्म नियोजन नाही, गावाला पाणी दिलं जात नाही, शेतकऱ्यांना पाणी दिलं जात नाही, उलटं शेतकऱ्यांची जमिनीच्या जमिनी वाहून जातात, लोकांचे जीव जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे जर डोळेझाक करत असतील आणि अधिकाऱ्यांचा आणि त्या माईन ओनरचं जर संगनमत असेल तर मला वाटतं की याच्यामध्ये एखाद्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी बसवायला लागेल. याच्यामध्ये आता सुदैवाने
MRSAC जी आमची महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे, त्यांच्याकडे सगळं मॅपिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे फॉरेस्ट एरियाच्या जवळपास कोण जाऊ शकतो का, आणि फॉरेस्ट एरिया जर ताब्यात घ्यायची असेल तर त्याला फार मोठी प्रोसिजर आहे. मग ही प्रोसिजर न करता जर कोण फॉरेस्ट एरियामध्ये जात असतील तर त्यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्सेस दाखल झाले पाहिजेत. कर्नाटकमध्ये जे स्कॅम झालं त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालेलं होतं, आणि हे असं झालेलं असेल तर हे रेझिंग कॉन्ट्रॅक्टर केवढेही मोठे असले, त्यांचा राजकीय किती दबाव असला, तरी त्यांना ते बॅन झाले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण 15 फुटाचा लोंडा जेवायला जातो त्याच्यामध्ये कमीत कमी 25-50 माणसं मृत होऊ शकली असती, आणि जो प्रकार आपल्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये घडला तोच दुसरा प्रकार कळणेमध्ये घडू शकला असता. शेवटी मायनिंग सेफ्टी नावाची इन्स्टिट्यूट आहे की नाही, आणि ती जर असेल तर हे बेंचेस न करता डोंगर कट करायला कशी परवानगी दिली, हा मुळात पहिला प्रश्न आहे. आणि जर त्यांना सायंटिफिक मायनिंग येत नसेल तर त्याला कंपल्सरी बॅन केलं गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे थोडासा व्यवसायावर परिणामसुद्धा काही दिवस होऊ शकतो, परंतु लोकांच्या जीविताची काळजी घेऊन, तिथल्या पर्यावरणाची काळजी घेऊन व्यवसाय चालले पाहिजेत असं ठाम मत असलेल्यापैकी मी एक आहे. कुठलीही गोष्ट बरी किंवा वाईट नसते, कशा पद्धतीने ती राबवली जाते ह्याला महत्त्व असतं, आणि त्या नियमामध्ये त्यांनी राबवली असती तर कोणाला त्रास द्यायला मी कधीच गेलेलो नाही. मी कधी त्या मायनिंगच्या एरियामध्ये सुद्धा पाय ठेवलेला नाही आहे, कारण प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. परंतु व्यवसाय करत असताना तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळणार असाल तर मग तिथं आमचा रोल येतो लोकप्रतिनिधी म्हणून. तुम्ही जर नियम पायदळी तुडवणार असाल, तुम्ही जर फॉरेस्टच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करणार असाल, आणि एका रस्त्याला ऑब्जेक्शन करणारे वन खात्याचे अधिकारी जर डोळे झाक करून हे करत असतील तर अशा वन अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई, त्या काळातल्या वन अधिकाऱ्यांचे DFO कोण होते हे सगळं काढायला लागेल, त्यांच्यावर कारवाई करायला लागतील. असे लोक ज्याला सस्पेंड होतील त्याला खऱ्या अर्थाने जंगलांचं संरक्षण होऊ शकेल. स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण जंगलाच्या जवळ ते जाऊ शकत नाहीत. आणि जंगलाच्या जवळ जायचं असेल तर त्याला नियम आहेत, आणि त्या नियमाप्रमाणे त्या जागेची मागणी करायला लागते, आणि गव्हर्नमेंटने अलाव केलं तरच ते होऊ शकतं. परंतु एकंदरच मी दुरून जे काय बघितलं ते मला कुठल्याही प्रकारे सेफ वाटत नाही. कधी हा डोंगर कोसळू शकेल, तिथल्या लोकांवर कोसळू शकेल, हे तर सगळे पैसे त्यांच्याकडून वसूल केलेच पाहिजेत, परंतु हे जे निग्लिजन्स आहेत त्याच्याबद्दल त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल झाल्या पाहिजेत. हे मी सांगितलेलं आहे, त्याची जर अंमलबजावणी नाही झाली तर लोकप्रतिनिधी म्हणून मी रितसर तक्रार करेन, आणि या केसेस व्हायलाच लागतील, आणि अशा केसेस झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. खरं तर भाई, एकूणच जर जी काही दुर्घटना घडली आणि त्यानंतर मे मिनरल्स अँड मेटल्स कंपनीवर जो गुन्हा दाखल केला, मात्र आता जी माहिती समोर येते आहे तो खरा सूत्रधार हा जो आहे हा अगदी समृद्ध रिसोर्सेस कंपनीचे जे मालक आहेत म्हणजे अगदी विनय पाटील यांचं नाव समोर येत आहे. एकूणच अशी देखील माहिती समोर येते की त्यांच्याकडून ही म्हणजे मे मिनरल्सकडून ही जी त्यांना लीज भेटली होती तर ती त्यांच्याकडून दादागिरीने ती आपल्याकडे त्यांनी घेतली, त्याच्यावर कब्जा मिळवला, आणि अगदी दादागिरीने अगदी बेकायदेशीररित्या ही लीज मायनिंग तिथे सुरू करण्यात आले. अशा तिथल्या त्या ग्रामस्थांकडून देखील अशा संतप्त प्रतिक्रिया उमटतात. या प्रकरणाची या एकूणच ह्या प्रकाराची चौकशी करणार का? एक गोष्ट अशी आहे की ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया मी ऐकून घेतल्या सकाळी. मी त्यांना एकच आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला जे काय सांगायचं ते तुम्ही पेपरवर आणा, कोणी माझा मित्र किंवा शत्रू नसतो. शेवटी मनुष्य चुकला तर त्याला ज्याला शिक्षा होते त्याला तो सुधारतो, नाही तर आयुष्यात कधीच सुधारणार नाही. मी पैसे टाकून कोणालाही विकत घेऊ शकतो ही जर कोणाची भावना असेल तर ती भावना चुकीची आहे. शेवटी जनता ही सगळ्यात मोठी असते. सर्वसामान्य मनुष्य मग तो साधा शेतकरी असेल आणि त्यांनी समजा काजूची झाडं लावलेली असतील आणि 50-100 झाडं द्यायला त्याची एका फटक्यामध्ये वाहून जातात, त्यावेळेला त्याचं आयुष्याचं सगळं जे काय असतं हे उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि ते पुराने उद्ध्वस्त झालं तर आपण निदान म्हणू शकतो की निसर्गाचा आमच्यावर कोप झाला, पण हा मानवी निर्मित कोप आहे. आणि मग तो मनुष्य कोणी असेल तर मग तो किती मोठा आहे किंवा त्यांच्या राजकारणामध्ये किती इन्फ्लुएन्स आहे हे महत्त्वाचं नाही आहे. शेवटी हा प्रकार गेली 2 वर्ष चालू होता असं मला ग्रामस्थांनी सांगितलं. गोव्याचे एक पोलीस अधिकारी आहे जे निवृत्त झाल्यानंतर ते कळणेचे नागरिक आहेत, ते म्हणाले की मी RTI खाली सुद्धा माहिती मागवली की आम्ही दिलेल्या अर्जांचं काय झालं, पाणी सातत्याने लिकेज होतं आहे, हे लिकेज बंद करण्याऐवजी तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करता, त्यांचे बेंचेस कोलॅप्स होतात पाण्यामध्ये आणि तो सगळा चिखल वाहून त्याच्याखाली एक वाडी संपूर्ण दबली जाते, हे कुठेतरी योग्य नाही.
कारण तुम्हाला करायचा असेल व्यवसाय तर तो व्यवसाय तुम्ही लोकांची सेफ्टी आणि माइंड सेफ्टीचे रूल्स हे करून केले पाहिजेत. तुम्ही दादागिरीबद्दल वगैरे जे सांगितलं त्याच्याबद्दल मी सुद्धा ऐकलेलं आहे, परंतु कोणी जोपर्यंत पुढे येऊन आपली तक्रार देत नाही, समजा माइन्स अँड मिनरल्स कंपनीवर दादागिरी झाली असेल तर ते आज आहेत का ह्या व्यवसायामध्ये? 50 वर्षापूर्वी श्रीवास्तव कुटुंबीय हे रेडीमध्ये आलं, त्या ठिकाणचं त्यांनी मायनिंग चालवलं. आजभरे ते तिथं नसतील, पण त्यांची मुलं एवढी वीक झाली का की त्यांना पोलीस स्टेशनवर जाऊन साधी कंप्लेंटसुद्धा करता येत नाही, हे मला पटत नाही. त्यांनी ते धैर्य दाखवलं पाहिजे, नाहीतर त्यांना सामोरं जायला लागणार, शिक्षा त्यांना होणार. शेवटी हे प्रकरण असं आहे की कोणाचा जीव गेला नाही म्हणून, परंतु जर निग्लिजन्स आहे, कमीत कमी जसं तिथं 50-60 लोकांचे जीव गेले, इथं सुद्धा जाऊ शकले असते. फक्त जे फुटलेला भाग आहे त्या फुटलेल्या भागाच्या तिथं शेती होती म्हणून ते लोक वाचले, ते थोडंसं जर अलीकडे फुटलं असतं तर किमान 5-6 घरं गाडली गेली असती त्याच्यामध्ये आणि 25-50 लोकांचे जीव गेले असते. भाई खरं तर एक दहशतवादाच्या विरोधात लढणे हा तुमचा स्वभाव आहे आणि तुमची ओळख आहे खरी तर कोकणामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि खऱ्या अर्थाने जी आत्ता दहशत पाहायला बघते ती अगदी त्या कळण्या गावामध्ये पण ती दिसते आहे. आणि कशा पद्धतीने अगदी दहशत दादागिरीने ही माईन काबीज करण्यात आली आणि एक दहशत एक गावात निर्माण, म्हणजे आजही बरीचशी लोकं नावसुद्धा घ्यायला घाबरतात आणि अशी परिस्थिती आहे. या सगळ्या दहशतीला खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत. ही जी दहशत आहे, विनय पाटील ह्या नामक ज्या कंपनी धारक आहे त्याची जी दहशत आहे, या दहशतीला उत्तर आता कसं असेल? याचं उत्तर त्यांना शिक्षा होण्यामध्येच झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कारण तुम्ही बघा, परदेशामध्ये नियम का पाळले जातात? तर जो मनुष्य नियम पाळत नाही त्याच्यावर कडक कारवाई होते. आपल्याकडे मात्र ही कडक कारवाई होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही सांगतात त्या प्रवृत्ती बळावतात आणि त्याच्यामुळे मग हे सगळे प्रकार घडतात. आता ह्याचं सगळ्याचं फॉलोअप झालं पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी झाली पाहिजे, म्हणजे त्याला कोणी इन्फ्लुएन्स करणार नाही. आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा प्रकार आहे की याच्यामध्ये काही 50-50 लोकांचे जीव जाऊ शकले असते हे गृहीत धरून त्यांच्यावर खटले दाखल झाले पाहिजे. आणि तुम्ही सांगता तसं जर खरंच प्रेशराईज केलं गेलेलं असेल लीज किंवा त्या लीज याने, तर त्यांनी आपली तक्रार दाखल करावी, त्यांना योग्य ते प्रोटेक्शन सरकार देईल. आणि त्यांचे किती मोठे जरी समर्थक असले तरी तिथं त्यांना माफ केलं जाणार नाही. हा विषय पूर्णपणे राज्याच्या अखत्यारीमध्ये आहे. पूर्वी तेच लोक कोण पदाधिकारी होते मी नाव आता सांगणार नाही, परंतु त्यांच्या वरदहस्ताखालीच ही सगळी दादागिरी चालू होती. जिल्ह्यातली दादागिरी मोडून काढल्यानंतर एका पर्टिक्युलर भागामध्ये दादागिरी चालू असेल आणि तसं माझ्या निदर्शनाला आणलं तर माझा स्वभाव शेवटी मला शांत बसू देणारच नाही. करायचं असेल लोकांना विश्वासात घ्या, त्यांचं बागायतीचं पाणी कमी होत असेल त्यांच्या बागायतीला पाणी द्या, त्यांचं प्रॉपर प्रोटेक्शन करा, त्याच्यासाठी प्रोटेक्शन्स वॉल बांधा. त्याला कोट्यावधी रुपये तुम्हाला खर्च करायचे नसतात, तुम्हाला इझी मनी करायचा असतो, मग तुम्ही काय मिळवता याच्यामधून? हा मुळात प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्षेत्रातला माझा जो अनुभव आहे, उद्या समजा खरोखर माइन्स अँड मिनरल्सला व्यवस्थित काम करायचं असेल तर त्यांनी हे सगळं प्रिकॉशन घेतली पाहिजे, नाहीतर त्यांचं सुद्धा लीज रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असतं की असे रेझिंग कॉन्ट्रॅक्टर नवीन आले ज्यांना कुठलाही अनुभव नाही, त्यांना का देतं गव्हर्नमेंट काम? शेवटी ही टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी जर ठरवलं की असे अपघात होणार नाही याच्यासाठी काय करायचं, तर ते करण्याएवढी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असते. मग असे टेक्नॉलॉजीज त्यांना घेता आले नसते का? सहज घेता आले असते. काही 1000 रुपयाचं त्यांना, 1,00,000 रुपये त्यांना पगार असतो. तुम्ही सुद्धा घेतले पाहिजे 1,00,000 रुपये पगार देऊन चांगली माणसं. आणि मग असे बेंचेस कोलॅप्स होणं, असं चुकीचं मायनिंग होणं हे घडणार नाही. आणि एक मायनिंगबद्दलची जी घृणा लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली नेमकी ह्या लोकांमुळे झाली आहे. आज रेडीचं मायनिंग कसं आहे की रेडीमध्ये माईनमधून थेट बंदरावर माल जातो, एकही ट्रक रस्त्यावर येत नाही. यांचे ट्रक संपूर्ण इथून जे जातात दोडा मार्गमधून ते संपूर्ण रस्त्यावर जातात, जाताना ते लोकांना तुडवत जातात. मग इथं कधी त्या मालकाने असं म्हटलं आहे का बाबा ही माझी स्वजबाबदारी आहे, मी ओव्हरलोडिंग करणार नाही, मी ह्याला जे काय स्पीड कंट्रोल आहे ते बसवेन? म्हणजे शेवटी असं होतं की बाहेर काय घडतं ते घडून दे, माणसं मेली तर मरून दे, ही जी काय बेपरवाई आहे आणि ही जी काय पैशाची मस्ती आहे ही कधीतरी जिरली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि तो अमुक व्यक्ती आहे म्हणून नाही, पाटील माझ्या ओळखीचे असते आणि माझे मित्र असते तरी मी ज्या चुकले असते तर मी त्यांना शिक्षा केलीच असती, कारण तो माझा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या केसमध्ये अशा रेझिंग कॉन्ट्रॅक्टरना गव्हर्नमेंटने ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांना याच्यापुढे कुठेही काम करायला दिलं जाता कामा नये. जोपर्यंत हे आपले क्रेडेन्शियल सुधारत नाहीत
तोपर्यंत लोकांची जीवन नाहीतर धोक्यात येत राहणार। खरं तर ह्या दुर्घटनेपुरता हा विषय नाहीये, गेली 12 वर्षे ही लीज सुरू आहे, 12 वर्षे हे उत्खनन सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं असेल काय तर आजच्या क्षणाला त्यातून किती मायनिंग उत्खनन झालं, त्याची किती वाहतूक झाली का आणि त्याची कित्या कोणत्या पटीने त्याचा रॉयल्टी भरली गेली याचा देखील आजच्या क्षणाला हिशोब सांगता येत नाही आहे। या सगळ्या एकूणच ह्या बेहिशोबी कारभाराचा एकूणच ह्या उत्खनाची चौकशी होणार आहे का? याच्यामध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की चौकशी होताना सर्व गोष्टींची चौकशी होते आणि ह्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा इन्फ्लुएन्स येऊ नये। मला समजा एखाद्या माणसाबद्दल राग असेल आणि मी त्याची एन्क्वायरी लावली तर मी त्यांना अडकवू शकतो ना, पण असं होता का म्हणे? न्यूट्रली चौकशी झाली पाहिजे तर निवृत्त जे हायकोर्ट न्यायाधीश असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी झाली पाहिजे। याच्यामध्ये फॉरेस्टच्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालं आहे का, त्याचे जे स्ट्रिंजंट लॉज आहेत त्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे। फॉरेस्टची जमीन धोक्यात आली आहे का? आज मी जे ॲपरंटली माझ्या डोळ्यांनी बघितलं त्याप्रमाणे उभा डोंगर कापलेला आहे आणि पलीकडे फॉरेस्टची जमीन आहे, त्याच्यामधून गवेरेडे खाली पडतात आणि मरतात असंसुद्धा मला लोकांनी सांगितलं। मग त्याला फेन्सिंग केलं आहे का? एखादा रस्ता अडवणारे जे फॉरेस्टचे अधिकारी आहे ते एवढे असं करू शकतात आणि आपली जमीन आपलं जंगल ज्याचं ते एक झाडसुद्धा म्हणतात की महत्त्वाचं आहे, म्हणजे शेकडो झाडं उद्या खाली सगळे कोसळेल, तो डोंगरच खाली कोसळेल आणि तो कोसळला तर अख्खं फॉरेस्ट तिथलं नष्ट होईल। म्हणजे ह्याच्यावर त्यांच्याकडून ह्याला सगळ्याला सेफ्टी वॉल्स बांधून घ्यायला लागेल, भले त्याला 5-50 कोटी खर्च आले तर ज्यांनी शेकडो किंवा 1000 कोटी रुपये कमवले असतील त्यातून 100 कोटी कमवले असतील तर त्यांच्याकडून घ्या ना 5-25 कोटी रुपये, वॉल्स बांधा, त्याचं प्रोटेक्शन करा। शेवटी हे सुद्धा कर्तव्यच आहे ना गव्हर्नमेंटचं। आणि म्हणून मला असं वाटतं की सेंट्रल एजन्सीज जरी आल्या तरी सेंट्रल एजन्सीज मायनिंग सेफ्टीपुरतं बघतील, परंतु आज क्लोजर झालं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे। क्लोजर हे कलेक्टर मॅडमच्या सहीने होऊ शकतं आणि मायनिंग ऑफिसरशी थेट तसं हे झालेलं आहे की अगोदर क्लोजर झालं पाहिजे, नंतर एन्क्वायरी झाली पाहिजे आणि जोपर्यंत एन्क्वायरी संपत नाही तोपर्यंत कुठल्याही तऱ्हेने मालची वाहतूक होता का माने, कारण ह्याच लोकांची दादागिरी। आज रेडी पोर्टमध्ये सुद्धा चालू आहे, रेडी पोर्ट हे सुद्धा एक भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना आहे की कुठल्याही तऱ्हेचं टेंडर न काढता एखाद्या माणसाला दिलं जातं, 200-200 कोटी रुपये गव्हर्नमेंटचे त्याच्या घशात घातले जातात, कोणी त्याची दखलसुद्धा घेत नाही। मग शेवटी गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे त्याला किंमत नाही का? वाटेल तसं लुटलं जातं लोकांना। शेवटी गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्याच्या घशामध्ये घालता आणि त्याचं जे चालू इन्कम आहे ते सुद्धा त्याला देता कुठल्या 1 रुपयाचा खर्च न करता, कुठला प्रकार आहे हा? मी ह्या प्रकाराबद्दल स्व तक्रार केलेली होती। मी माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकाराबद्दल निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमा। मला एखादा प्रकार वाईट वाटतो म्हणून तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ नका। न्यायाधीश सर हे कोणाचे नसतात, ते अत्यंत स्ट्रिक्ट असतात, स्ट्रिक्टली ह्याची चौकशी असून दे हे पैसे कोणाकडे पोचले असतील, ते जे 200 कोटी गेले ते शासनाचे होते ना, म्हणजे तुमचे आमचे होते। आज 200 कोटी रुपये आमचं बजेट 200 कोटीचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, ते 200 कोटी जातात आणि दरवर्षी 5-50 कोटी रुपये कोणाच्या तरी घशात जात आहेत आणि आम्ही त्याच्याकडे डोळेझाक करतो, कुठला प्रकार आहे हा? असतील त्यावेळेचे अधिकारी, आजच्या अधिकाऱ्यांनी त्याचा आजच्या मंत्र्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे ना, कशासाठी थांबलेले आहेत हे, हा माझा प्रश्न आहे। माझे लेखी आहेत ना, मी लेखी तक्रार दिलेली आहे किती कोटी रुपये गव्हर्नमेंटचे गेले, 200 कोटीपेक्षा जास्तच गेले असतील। मग हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत ना। आज एखादे मला 10-15 लाख रुपये रेडी गावाला त्या माऊली देवीच्या आजूबाजूला फरशी बसवायची असेल तर ते देताना मला कवर्ग पर्यटनमधून पालकमंत्र्यांकडून ते पैसे मागायला लागतात आणि हे असे पैसे कोट्यावधी रुपये असेच कोणाच्या तरी घशामध्ये जात आहेत, ह्याच्यामध्ये नेमका सूत्रधार कोण हा सो शोधून काढला पाहिजे। कोणतरी सूत्रधार असणार ज्यांनी बॅक डेटेड हे सगळे करार करून दिले। आपण हायकोर्टात जिंकलेलं असताना सुप्रीम कोर्टामध्ये आपण का माघार घेतली? जनतेने विचारलं पाहिजे ना। हे मी तुम्हाला 200 कोटी सांगते टीप ऑफ द हे असेल, कदाचित ते 500 कोटीसुद्धा असू शकतील। आणि मी रेडीसारख्या गावामध्ये गेलो तर मे महिन्यामध्ये सुद्धा पाण्याचे झरे तिथं चालू असतात, एवढं पाणी पंपाद्वारे शेतकऱ्यांना दिलं जातं। एखाद्या भागामध्ये पाणी त्यावेळेचे नेमकं देत नव्हते असं मला कळलं, तर मी आता तिथले जे ऑपरेटिंग करणारे आहेत त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की ते पंपचं तुम्ही चालवा, शेतकऱ्यांना पाणी द्या, कारण शेतकरी सुखी असला तर गाव सुखी आहे। शेवटी इथल्या लोकांचं प्रेम कशावर असतं? आपल्या झाडांवर असतं, आपल्या बागायतीवर असतं, आपल्या नारळांवर असतं, आपल्या काजूंवर असतं, ते तुम्ही राखण्याचं काम करा। मी असं सुद्धा एक प्रस्ताव दिलेला आहे की जसं इंग्लंडमध्ये इडन प्रोजेक्ट म्हणून आहे, इडन प्रोजेक्टमध्ये एक्झॉस्टेड माईनमध्ये जगातल्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीज एका ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत। हा प्रकल्प इंग्लंडच्या राजघराण्याने केला,
तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जरी मोठ्या माईन्स नसल्या तरी छोट्या प्रमाणात होईना त्याची एक रेप्लिका इथं तयार व्हावी, की जेणेकरून मायनिंग संपल्यानंतर तिथं एक निसर्गाचा चमत्कार घडू शकतो हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. किती लोक एवढा डीप अभ्यास करतात, किती लोकांना माहिती आहे की एडन प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट जगाच्या पाठीवर आहे आणि तो सुद्धा क्रॉमवेलमध्ये आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी नेहमी सांगतो की क्रॉमवेलमध्ये फिशिंग व्हिलेजसुद्धा आहे, सांगायचं म्हणजे ते पर्यटन क्षेत्र बनलेलं आहे. आता असं पर्यटन क्षेत्र बनू शकतं, प्रोव्हाइडेड तुम्ही स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं पाहिजे. कसं करायचं ते सायंटिफिकली केलं पाहिजे, तर मग व्यवसाय आणि निसर्ग एकत्र नांदू शकतो. आणि ते जर आपण करून दाखवू शकलो तर तो चमत्कार घडवणारा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला जिल्हा असणार आहे आणि तो चमत्कार आपल्याला घडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रवृत्ती येणार असतील आणि ह्या निसर्गाची नासाडी करणार असतील तर त्यांना कोण सांगू शकतो? त्यांना नुसते पैसे कळतात, पैसे फेकून समोरच्या लोकांना विकत घ्यायचं कळतं, परंतु हे कधीपर्यंत चालणार आहे? शेवटी ज्याला 100 पापांचा घडा भरतो त्यावेळेला असे विध्वंसक प्रकार घडत असतात आणि त्याच्यामध्ये या दुष्ट प्रवृत्तींचा नाश होत असतो. तशी एक दुष्ट प्रवृत्ती जे काही लोकांकडून मी ऐकलं त्याप्रमाणे मी आतापर्यंत समजत होतो की हे प्रकार घडत नाहीत, परंतु ज्या प्रकारे ते लोकं बोलत होती म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती खदखद दडलेली आहे की हे सगळा अन्याय होतो, इथं निसर्गाचा नाश होतो. आणि मग तुम्ही का कन्झर्वेशन करू शकत नाही, तुम्ही का झाडं लावू शकत नाही, तुम्ही का चांगले तलाव निर्माण करू शकत नाही, का लोकांना पाणी देऊ शकत नाही, हा सगळा भाग आहे. मी जास्त खोलात जाणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जे चुकीचं घडलं ते चुकीचं, त्याला शिक्षा झाली पाहिजे, रेझिंग कॉन्ट्रॅक्टरला बॅन केलं पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. माझी या मतदारसंघाचा आमदार म्हणून ठाम मागणी आहे की याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आणि यांना क्रिमिनल ऑफेन्सेस यांच्यावर दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्याचबरोबर यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून याच्यापुढे कुठलंही रेझिंग कॉन्ट्रॅक्ट करायला त्यांना बंदी घातली पाहिजे. आणि ते जर करण्याची हिंमत सरकार दाखवणार असेल तर खऱ्या अर्थाने हे बाळासाहेबांचं सरकार आहे असं मी स्वतः समजेन. तर हे होते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार. खरं तर लोकांच्या जीवितशी खेळणाऱ्या अशा कंपनीवर बॅन हे यायलाच पाहिजे आणि हे बॅन आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, नाहीतर असं धाडस पुन्हा कोण करणार नाही. आणि खऱ्या अर्थाने हे जर झालं तर खऱ्या अर्थाने म्हणता येईल की हे बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आहे असा देखील सनसनी इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.